सर्वसामान्य जनतेच्या पाठबळामुळेच माझा विजय निश्चित. माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे प्रतिपादन. माजी आमदार काकासाहेब पाटील यांचा काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून निप्पाणी मतदारसंघातून मला उमेदवारी दिलेली आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य जनता माझ्यासोबत असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन निप्पाणी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले. ते निप्पाणी येथील निवडणूक कार्यालयात आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. नम श्रद्धा उर्मेग इदे, ಬಟ್ ಎಲ್ಲ ರಾಜಕೀಯ ಮುಖಂಡರಿಗೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಪಕ್ಷ ಬೆಳಿಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಅನಿಸಿಕೆಗಳಿರ್ತೈತಿ. ಆ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿರಬೇಕು, ನಂಗೇನು ಹತ್ತಿರದ್ದು ಏನು ಪರಿಣಾಮ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಆ ಸ್ನೇಹ ಇತ್ತು ಏತಿ ಮುಂದೆ ಇರ್ತೈತಿ. ಪ್ರಾರಂಭಿ ಸರ್ವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಚೆ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಪಕ್ಷ ಕಾರ್ಯಾಲಯ ಏಕತ್ರ ಜಮಲೆ. ತ್ಯಾನಂತರ ಪದಯಾತ್ರೆ ದ್ವಾರೆ ಶಕ್ತಿ ಪ್ರದರ್ಶನ ಕರತ್ ಅರ್ಜ ದಾಖಲ ಕರ್ಣ್ಯಾತ್ ಆಲಾ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತ್ಯಾನೀ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಯಾಂಚ್ಯಾ ವಿಜಯಾಚ್ಯಾ ಘೋಷಣಾ ದಿಲ್ಯಾ. माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, निप्पाणी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजय होणार असून कर्नाटकातही काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार यात तीळ मात्र शंका नाही. 23 तारखेला अपाचीवाडी येथून काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे सांगितले. चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, समोर कोणता उमेदवार आहे यापेक्षा काँग्रेस पक्षाने केलेली कामे आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहे. सर्व समाजातील सामान्य नागरिक काँग्रेस पक्षासोबत असल्याचे सांगितले. काकासाहेब पाटील यांनी निवडणूक अधिकारी मंजुनाथ स्वामी यांच्याकडे आपला काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निप्पाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेळगी हा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, युवा नेते रोहन साळवे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, पंकज पाटील, अनवर हुक्केरी, रामचंद्र कवाळे, प्रतीक शहा, सुशांत कराडे, निकू पाटील, अशोक लाके, सीताराम पाटील, श्रीनिवास संपाळ यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते महिला उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे माजी आमदार आणि उद्याचे भावी आमदार काकासाहेब पाटील यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे. विजयाची 110% खात्री आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा उमेदवार हा 1 नंबरला असणार आणि आम्ही 13 तारखेला 13 तारखेला निकाल होत आहे. आम्ही पाटील इकडे 13 तारखेला आणि 23 तारखेच्या गोंधळात मी जात नाही. उद्याच्या 23 तारखेला अप्पाजेवडीला प्रचाराचा आम्ही शुभारंभ करतो आहे आणि तो शुभारंभ झाल्यानंतर मतदारसंघामध्ये एक कायापालट झालेला दिसेल तुम्हाला. निकाल मी मगाशीच पहिल्यांदाच सांगितलेला आहे. निकालाबद्दल कोणाच्या मनात काही शंका असायची गरज नाही आणि कर्नाटकाच्याही निकालाबद्दल कोणाच्या मनात शंका असायची गरज नाही. कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार हे 110% आहे ना. काँग्रेस पक्षाचे निप्पाणी विधानसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय काकासाहेब पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. आज त्यांचं नामपत्र नॉमिनेशन फाईल केलेलं आहे. आदरणीय वीरकुमार पाटील साहेब, आदरणीय काकासाहेब पाटील, अनवर हुक्केरी आणि रामचंद्र कवाळे आणि स्वतः मी असे 4 सूचकांचे 4 सेट अर्ज आपण भरलेले आहोत. आम्हाला विजयाची खात्री आहे. समोर कोण आहे याच्यापेक्षा त्याच्या खोलात न जाता 100% कामाची शिजोरी काँग्रेस पक्षाची आणि वैयक्तिक नेत्यांची या कामाची शिजोरी आमच्या बाजूने आहे. सामान्य जनता आमच्या बाजूने आहे आणि शोषित वर्ग जो आहे तो दलित असेल, अल्पसंख्याक असेल, मागासवर्गीय असेल, सर्व जातीमध्ये जे गरीब आहेत, शोषित आहेत, ते सगळे काँग्रेसच्या बाजूने आहेत. त्यामुळं आम्हाला विजयाची खात्री आहे. निप्पाणी विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारचं शंकेला वाव न देता नंबर 1ला आदरणीय काकासाहेब पाटील आणि काँग्रेस पक्ष असणार यात काही शंका नाही. आणि चिकोडी जिल्ह्यामधले 8च्या 8 काँग्रेसचे उमेदवार या वेळेला निवडून येणार. कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता येणार यासाठी कुठल्या भविष्यकाराची आवश्यकता नाही असं मला वाटतं.
आणि आदरणीय काकासाहेब पाटील आज अर्ज भरलेले आहेत, त्यांना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, जिल्हा काँग्रेसच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पुढच्या वाटचालीस प्रचार मोहीम राबवण्यासाठी आपण एकसंघपणे सर्व निप्पाणी शहर आणि ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्ते एक दिलाने एक जुटीने दोन्ही बेडख्याळ आणि निप्पाणी ब्लॉकचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी आणि सर्व सिनियर लीडर आणि महिला घटकसुद्धा कार्यरत सुप्रिया पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण खेड्यागावामध्ये महिलांचा संपर्क दौरा चालू आहे। त्यामधून सिनियर लोक आपण सगळी गावं 52 गावं आदरणीय वीरकुमार पाटील साहेब आणि काकासाहेब पाटील आणि आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही 2-2 फेऱ्या आता संपवलेल्या आहेत। तिसरी फेरी आता आम्हा कॉर्नर सभा लहान लहान सभावरती जोर देऊ आणि बूथ लेवलला आणि गावामध्ये मोठमोठे जाहीर सभेपेक्षा प्रत्येक माणसाला जाऊन भेटण्याच्या कार्यक्रमावर आम्ही भर देऊन आमचे उमेदवार अधिक मताधिक्यानं कसं निवडून येईल याकडे आपलं लक्ष राहील। निवडून येणार यात शंका नाही, फक्त लीड किती असणार याबद्दलच आपण वाच्यता करूया। दही